नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। पुरंदर तालुक्यातील माळशिरस ही राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक सुरू झालेली आहे। गेल्या 5 वर्षात थेट सरपंच पदाची 2 निवडून आलेले महादेव बोरावके सर हे आपल्या समवेत आहेत। शिवशंभो ग्रामविकास आघाडीचे ते पॅनल प्रमुख आहेत, प्रचार प्रमुख आहेत। सर, नेमकं गेली 5 वर्ष तुम्ही विकासाचं काम केलेलं आहे आणि यावर्षी तुम्ही सौ मनीषा अरुण यादव या सरपंचपदाच्या उमेदवार आणि शिवशंभो ग्रामविकास आघाडीची प्रचाराची धोरा तुम्ही सांभाळलेली आहे। नेमकं कसा विकास 5 वर्षात केला आणि जनतेसमोर जाताना तुम्ही नेमकी कोणती विकासाची कामं घेऊन जाणार आहात, कोणती विकास कामं केली आणि कोणती विकास कामं करणार आहात? नमस्कार, मी महादेव बोरावके सर, सरपंच माळशिरस। गेल्या 5 वर्षापूर्वी माळशिरसमध्ये एक स्वप्न घेऊन आलो होतो की माळशिरसमधील सर्व व्यक्तींना एकत्र घेऊन माळशिरसचा सर्वांगीण विकास करायचा। त्यामध्ये आरोग्य असेल, पाणी असेल, रस्ते असेल, शिक्षण असेल, यासाठी विकासाचा मी चंग बांधला आणि त्यामध्ये मी सक्सेस झालो। गेल्या 5 वर्षामध्ये माळशिरसमध्ये जवळपास 70 कोटीची कामं आली। त्यामध्ये माळशिरस राजुरी रस्ता, त्यामध्ये प्रामुख्याने माळशिरस नायगाव रस्ता, त्याच पद्धतीने माळशिरस भुलेश्वर रस्ता असेल, माळशिरस पोंडे रस्ता असेल, माळशिरसमधील अंतर्गत रस्ते असतील। याशिवाय अरुण सरांच्या माध्यमातून श्री भुलेश्वर विद्यालयाचं जवळपास 2.25 कोटीचं झालेलं काम असेल। हे सगळे करत असताना मी सरपंच झाल्यानंतर की विकास काय असतो यासाठी प्रथमतः साहेब, मी माळशिरसमधील सर्व ग्रामस्थांची, त्यामध्ये महिला असतील, तरुण असतील, युवक असतील, ज्येष्ठ असतील, सर्व मार्गदर्शक असतील, सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांना घेऊन मी भास्करराव पेरे पाटील असतील, त्याचप्रमाणे नगरचे आदर्श सरपंच असतील पोपटराव पवार यांच्या गावी नेऊन गावाचा विकास, जर गावातील जनता सरपंचांच्या बरोबर असेल, गावात एकी असेल, तर कसा विकास होऊ शकतो हे मी त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं। त्यानंतर विकास करत असताना मला 5 वर्षामध्ये काही अडचण आली नाही, परंतु एका व्यक्तीने गेल्या 2.5 वर्षामध्ये हुकूमशाही वृत्ती, भ्रष्टाचारी वृत्ती हे पाहून माझं मन असं कुठंतरी विटल्यासारखं झालं की नाही, या गोष्टीला कुठंतरी आळा बसला पाहिजे। आणि नेमका तोच व्यक्ती सरपंच पदासाठी इच्छुक झाला। त्याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीची कानकुण लागली, निवडणुकीचे वारे वाहू लागले, परंतु ते थांबले। त्यावेळेस मीच पंचायत समिती सदस्य, मीच पंचायत समितीपदे पंचायत समितीचे सभापती अशा उल्लंघना करू लागला। आता यानंतर हे इलेक्शन लागल्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारात न घेता स्वतःच गोडे मैदानामध्ये उतरून काही गावातील भ्रष्ट व्यक्तींना, काही समाजकंटकांना बरोबर घेऊन सरपंच पदाचे स्वतःसाठी, स्वतःच्या पत्नीसाठी वल्लंघना केली। आणि हे पाहून पुढील 5 वर्ष माळशिरस गाव हे विकलं जाऊ नये आणि हुकूमशाही माळशिरसमध्ये होऊ नये म्हणून मी अरुण सरांना घेऊन, शिवसेनेचे, भाजपचे काही कार्यकर्ते घेऊन आणि आमच्या काँग्रेसमधील एक विचाराची लोकं, चांगल्या विचाराची लोकं, माळशिरस गावाचा विकास कसा होईल हे स्वप्न पाहणारी लोकं एकत्र घेऊन आम्ही एक शिवशंभो ग्रामविकास आघाडीचा पॅनल उभा केलेला आहे। आणि माळशिरसमधील जनता मला माहीत आहे, माळशिरसमधील जनता ही विकासामागं आणि सत्याच्या वाटेवरती चालणारी आहे। त्यामुळे मी तुम्हाला एवढं नक्की खात्रीशीर सांगेल की आमचा पॅनल 11 सदस्य आणि सरपंच पदाचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आणि माळशिर गावामध्ये शिट्टी ही वाजणार, एवढं तुम्हाला सांगू शकतो। धन्यवाद। धन्यवाद।